जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊने तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल कशा प्रसंगातून चालले आहे मी हे सगळं कसं सावरणार आहे मी एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं आजपर्यंत प्रत्येक संकटात हे माझे आराध्य म्हणून मी यांची प्रार्थना केली आता कोणाची प्रार्थना करू मी कुणाला आळवू मी थांबले का ते लतिका अगं सांग ना हे माघारी फिरले का जिच्या हातात लाकडाची मोळी दिली त्याचे ऊस झाले जिच्या हातात गोऱ्या दिल्या होत्या त्याच्या कडाकड्या झाल्या आणि जिच्या हातात मोकळी घागर दिली होती ती पाण्याने भरली माळसा चमत्कार झाला याचा अर्थ हे थांबले नाही अपशकुन झालाच नाही देवा इथून पुढे तुमचा प्रवास सुरू होतो मला गडावर जायला हवं परिस्थिती नियंत्रणात कशी राहावी याचं नियोजन करावं लागेल म्हाळसादेवींनाही भेटावं लागेल प्रधानजी मला इथे सोडून चालला आहात असं कसं तुम्हालाही माझ्यासोबत यावं लागेल योग्य वेळ येईल तेव्हा तुम्ही जेजुरीला परत या पण देवा नारायण मला सोडून या जेजुरीला सोडून इथल्या प्रजेला सोडून हे माझ्यापासून 12 वर्षापर्यंत लांब निघून गेले आता 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत जेजुरी त्यांचे पाऊल पडणार नाही
मला सोडून जाताना त्यांना काहीच कसं वाटलं नाही, हे नसताना मी आता कशी जगू? पण माझ्यावर या प्रजेचे दायित्व सोपवून हे माझ्यापासून लांब निघून गेले. विवाह झाल्यानंतर एकही दिवस यांचे दर्शन झाल्याखेरीज माझा दिवस सुरू झाला नाही. पण आता ते परत येईपर्यंत तरी मला यांचे दर्शन होणार नाही, हेच सत्य आहे. विवाहाआधी आम्हाला एकमेकांशी बोलता यावं म्हणून यांनी मला हा सुवर्ण दर्पण दिला होता. आज मात्र या विरहात यातनच मला यांचे दर्शन होईल. या दर्पणाचा भविष्यात असा देखील वापर होईल हा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता. देवा, म्यानं तुमचा आवाज ऐकला. वहे तो तुमचाच आवाज होता. तुम्ही मला म्हणला का तुम्ही माझ्याकडे येणार आहेस. आणि म्याजवळ डोळं उघडलं ना तेव्हा माझ्या आजूबाजूला कोण बी नव्हतं. पर आता मी आहे कोणासनी बी सांगितलं तर ते मला म्हणत्याल का मला सपान पडलं होतं. पर मला पक्क ठाव आहे का त्यो तुमचाच आवाज होता. देवा, तुम्ही आज पतूर मला कायम संकटातून वाट दावली आहे बघा. आणि मला ठाव आहे ह्या पुढं बी तुम्ही माझ्यावरच काय माझ्या वस्तीवर काय बी वंगाळ होऊ देणार नाही. कधी बी बघितलं नाही ते बघितलं आहे बघ. म्या काय बघितलं? अग आपल्या वस्तीवरल्या गावदेवीच्या डोळ्यात ना पाणी यायला लागलं आहे बघ. काय देवीच्या डोळ्यात ना पाणी? वय आणि समधी वस्ती जमली आहे बघ. तर अग पर असं अचानक म्हणजे झालं तरी काय म्हणायचं? कुणच ठाव. पण खरंच देवीच्या डोळ्यात ना पाणी यायला लागलं आहे. आणि किती बी थांबवायचं म्हणलं तरी ते थांबनच बघ. काय सांगायलीस म्हणजे? वय तुला खोटं वाटत असेल ना तर तूच बघ तुझ्या डोळ्यांनी. खरं ग असं काय बाय झालं आहे म्हणजे इप्रितच झालं म्हण की. वय तुला लागलीच चल बघ काय ते आणि तूच सांग काय करायचं ते. वय ग चल चल. काम कर देवी प्रतिभा लावाया
घरनवाईस थोड़ा सा त्याग के उन्हें जा आता भगत का ऊपर है ना जा के बिकी बिकी अन्य भग उन्हाला तेरी ग्वार धार कर रहा सांग ये बिला ग्वार थोड़ा सा जेवन दे या हो चा 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 ये आबा अरे यो काय पार कर माना है अगं देवीला ग्वार धड जेवण दिलं म्हणजे तिचं रण थांबील होय अव साध सुद काम नाही अव देवीचा कोप हा यो साली रीती परमानं केलं नाही ना का कोप झालाच मानायचा परसा रानात जाताना त्याला देवीच्या डोळ्यात तो पाणी येताना दिसलं तो घाबरला पिथरला हातच उभा राहिला मग धावा धावत माझ्याकडे आला राबी इथं येऊन बघतो तर हे असं आहे काय सुधरा ना बघ काय करावं ते बानू तू सांग बाय आता काय बाय म्हणजे तिला काही विचारतीस ग जणू काय ती सांगणारच आहे काय करायचं आहे ती इतकी वर्ष झाली या वस्तीत यातला चमत्कार कधी बघितला नाही आणि ही कोण सांगणार काय करायचं आणि काय नाही ते चमत्कार कसला देवीचा कोप हाय यो कुणीतरी देवीचं मन दुखावलं हाय आता उगा तोंड चालवू नका गपकुमार रावा नसल तर जा आपल्या घरला अरे पर आता आपण करायचं तरी काय रे काय बी करू ना देवीला शांत करायला हो पर कसं देवीला राग कशा पाय आला आहे ते कळालं पाहिजे पर देवी कशा पाय रडत असेल ग बानू काय बाय वंगाळ झाला आहे देवी अशी उगा नाही रडायची तिचं मन दुखावलं आहे बघ कोणीतरी तुम्ही जर नाही थांबलाला तर मी माझा देह जिवंत ठेवणार नाही तू असं करू शकत नाहीस तुझ्यावर या अखंड राज्याचे दायित्व आहे दिल्या वचनाला न जागणं हे महापाप आहे हा देह पंच महाभूतांच्या तेजातून धारण झाला आहे त्याला संपवण्याचा अधिकार तुला नाही माणसा मी आयुष्यभरासाठी नाही चाललो आहे मी पुन्हा येईन पुन्हा आपण एकत्र असू साबर स्वतः
देव निघून गेले आहेत, पण तुला स्वतःला सावरायलाच हवं माणसं. असं सारं काही संपल्यासारखं नको वागूस, असं अवसान गळून गेल्यासारखी नको वागूस तू. मला तुला असं नाही बघवणार. लहानपणापासून मी तुला असं कधीच बघितलेलं नाही. तुझ्या हसण्याने आपला वाडा भरून जायचा, तुझ्या असण्याने आपल्या वाड्यात चैतन्य असायचं. अजूनही माझ्या डोळ्यासमोर तीच माळसा मला दिसते आहे. माळसा असं नको राग वागूस, सोड लाग राग. आता ह्या क्षणी तुम्हाला किती वाईट वाटत असेल हे मी जाणते, परंतु तुम्हाला स्वतःला सावरायला हवं. जेजुरी आणि इथल्या सगळ्या प्रजेचं दायित्व आता तुमच्यावर आहे म्हाळसा. श्री खंडेराय जेजुरी सोडून गेल्यामुळे सगळेच दुःखात आहेत. आता तुम्हालाच त्या सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागेल. म्हाळसा, देवी, हे नसताना माझ्या असण्याचा अर्थ मला अजून कळालेला नाही. हे नसतील तर मी काय करणार, मी कशी जगणार? जर मी स्वतःला सावरू शकत नाही तर मी जेजुरीतल्या कोणालाही आधार कसा देऊ? देवी, यांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले आहे ते माझ्याकडून शक्य होणार नाही. माळसा, कर बाय काहीतरी. देवीला असं रडताना भगवान झाले. देवा खंडोबा, आता मी हा तरी काय सांगणार यासनी, मला वाट दावाजी. बाबा, आपण काहीतरी करायला हव. बा, अरे ते समज बरोबर आहे, पर देवीला काय झालं आहे ते कळाय ना गवय. म्या तरी काय करणार, देवाचं मनापासून नाव घ्यायचं एवढंच मला ठाव. अगं पोरी, पण तेवढ्यानं देवीचं रडणं थांबल होय. देवीला जे जे आवडतंय ते द्यायला हवं. कपडं दागिनं करायला हवं,
बकरे का पाय हवा असं समद करून देव शांत होतो वय कुटतावा आता पत्तूर असंच चालत आलाय आणि असंच चालत राहणार आहे बा आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही नारायण 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 महाराज ते बघा काय झालं देवी रडती आता तिला कसं शांत करावं तेच समजना झालंय